आगामी काळात शहरात होणारी G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी ताज हॉटेलपासून ते विमानतळ पर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली आहे। पाहणी दौऱ्याची सुरुवात आज ताज हॉटेलपासून करण्यात आली होती, तर हर्सुल टी पॉइंट मार्गे जळगाव हायवे सिडको बस स्टँड ते विमानतळ आणि विमानतळापासून हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर पाहणी दौऱ्याची सांगता करण्यात आली आहे। सौंदर्यीकरण करणे, रस्ता दुभाजक सौंदर्यीकरण करणे, दुभाजक आणि रोडच्या कडेला माती उचलून घेणे, या मार्गावरील ज्या त्या ठिकाणी मलबा पडलेला आहे तो मलबा उचलणे, तसेच या मार्गावरील ग्रीन बेल्ट विकसित करणे, फुटपाथ विकसित करणे आणि त्यांचे सौंदर्यीकरण करणे, तसेच सिडको उड्डाणपुलावर रोषणाई करणे, पिरॅमिड स्क्वेअरची रंगरंगोटी करणे, दिल्ली गेटची साफसफाई करणे आणि हॉटेल ताज ते विमानतळापर्यंत या मार्गावरील अतिक्रमण काढून घेणे अशा सूचना प्रशासक अभिजित चौधरी यांनी केल्या। यावेळी शहर अभियंता SD पांझळे, कार्यकारी अभियंता BD फड, MB काझी, DK पंडित, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, उपायुक्त तथा सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 4 राहुल सूर्यवंशी, वॉर्ड अभियंता फारुख खान, जनसंपर्क अधिकारी तौफिक अहमद, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शाहिद शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।